मित्रांनो, आज 12 जानेवारी 2024 रोजी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना माझी संपर्क अधिकारी म्हणून ड्युटी लागलेली होती, त्यामुळे मी सकाळी 5:30 मालेगाववरून निघालो, जेणेकरून त्या ठिकाणी लवकर पोचता येईल. या ठिकाणी आम्हाला स्पेशल पासेससुद्धा त्या ठिकाणी एंट्रीसाठी देण्यात आलेले होते. आपण बघू शकता पहाटे या ठिकाणी ट्रॅफिक वगैरे दिसत आहे. हे आता आम्ही ओझर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मी पोचलेलो आहे. मी सर्वांच्या आधी 7:15 येऊन पोचलो होतो. या ठिकाणी काही पोलीस अधिकारी हजर होते. हे बघू शकता तुम्ही, अतिशय उत्तम असं ओझर येथील इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. या ठिकाणी आपण नाव बघू शकता, अतिशय उत्तम अशी व्यवस्था या एअरपोर्टवर आहे. अतिशय सुंदर स्वच्छता आणि छान असं वातावरण या ठिकाणी आपण बघू शकता. मित्रांनो, थोडासा वेळ होता, त्यामुळे मी थोडा फेरफटका देखील विमानतळाला मारून घेतलेला आहे. आपण सर्वजण बघू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे निसर्ग सौंदर्य आजूबाजूला अतिशय छान असं होतं. या ठिकाणी आपण कारंजा वगैरे बघू शकतात. वेळ असल्याने मी त्या ठिकाणी चहासुद्धा सकाळी सकाळी घेतला होता. चहाने एक चांगली तरतरी येते. त्याचबरोबर 9:15 पुढे आम्ही कामकाजाला लागणार होतो. आदरणीय मोदी साहेब 10:10 पोचणार होते. तत्पूर्वी मी निसर्गात थोडंसं फिरून घेतलं. या ठिकाणी आपण मोर बघू शकतात. अतिशय आपण बघू शकता निसर्ग सौंदर्य मित्रांनो अतिशय छान आहे. मी आता दौऱ्याच्या तयारीला लागलो. बंद गळ्याचा जो प्रोटोकॉलचा ब्लॅक कोट आहे माझ्याकडे, तो मी घालून या ठिकाणी वाट बघण्यासाठी आम्ही सर्व अधिकारी वर्ग हजर होतो. ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा. जय हिंद.